तुमच्या दादासाठी आम्ही स्वतःच्या हाताने राख्या बनवल्या होत्या, त्यामुळे मला माहिती नाहीये आता काय. ज्या माझ्या लाडक्या बायकोने कुठेतरी लपवून ठेवल्यात का काय केलंय तिचं तिला माहिती आहे ते कळेल. आता ह्या सेटवरचे आमचे सगळे दादा असतात, स्पॉट दादा, लाईट दादा, सगळे ज्यांना यांना आम्ही दादा म्हणतो त्या सगळ्यांना आम्ही राख्या बांधतो. तिच्या विदाईचा सिक्वेन्स होता त्यावेळेस, ह्या दोघींना बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं टचकन. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सध्या रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण घराघरात रक्षाबंधन साजरा तर करतो, तर तसंही मालिकेतही होतो. तर मी अशीच अंतरपाठ या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्यासोबत सुंदर भाऊ बहिणींची जोडी आहे. कशा आहात तुम्ही? नमस्कार नमस्कार. काय सांगाल, आता आम्ही बघतोय की मालिकेचा ट्रॅक वेगळाच आहे आणि त्यात आता तुम्ही रक्षाबंधन कशा पद्धतीने साजरा करणार आहात? आता रक्षाबंधनसाठी मी माझ्या माहेरी आली आहे आणि आमचा हा जो लाडका दादा आहे त्याला आम्ही राखी बांधणार आहोत. पण त्यात सुद्धा एक ट्विस्ट आला आहे. आमची जी वहिनी आहे तिने राख्यांचं काय केलं हे आम्हाला माहीत नाही आहे, त्यामुळे थोडस वाद वगैरे हे सगळं होऊन शेवटी खूप छान आम्ही तो सण साजरा करणार आहोत. सो मज्जा येणार आहे आम्हाला तरी. आणि एक खास गोष्ट रक्षाबंधनाची, सायली आणि गौतमी ह्यांच्याकडून, की त्या कायम स्वतःच्या हातानं राख्या बनवत आल्या. सो गौतमीने हा ट्रेंड आमच्या घरी सेट केलाय की हँडमेड राख्या आम्ही आमच्या दादाला बांधतो. आणि तिचं असं म्हणणं आहे की आपण जेवढे एफर्ट्स आणि जेवढा वेळ घालवतो एखादी गोष्ट स्वतःच्या हाताने बनवण्यात, तर ते सगळ्यात मोठं गिफ्ट असतं रादर दॅन कोणतं मटेरियलिस्टिक गोष्ट. सो आमच्या दादासाठी आम्ही स्वतःच्या हाताने राख्या बनवल्या होत्या, त्यामुळे मला माहिती नाहीये आता काय. ज्या माझ्या लाडक्या बायकोने कुठेतरी लपवून ठेवल्यात का काय केलंय तिचं तिलाच माहिती आहे ते कळेल आता आम्हाला सुद्धा कळेल. एक्झॅक्टली. पण आता मी असं विचारते की तिकडे म्हणजे आता तुम्ही इकडे तर रक्षाबंधन साजरे करता पण आपण घरातही करतो, घरी तर आता यावर्षी मला, मी पुण्याची आहे बेसिकली, सो माझे सगळे भाऊ बहिणी सगळे पुण्यातच आहेत, तर मला तर यावर्षी जाता येणार नाहीये. सो मी सेटवरच आता या दादाला राखी बांधून रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे. तुझं काय प्लॅन सायली? रक्षाबंधन बेसिकली मला सख्खी बहीण नाहीये, पण माझ्या काकाच्या मुली, आत्याच्या मुली, मावशीच्या मुली आणि आत्ता सिरियलच्या निमित्ताने का होईना आमच्या तिघांचंही नातं तेच झालंय. सो अर्ध आयुष्य तिकडे जाईल, मी मुंबईच असल्यामुळे, आणि अर्ध आयुष्य सेटवरती या दोघी पूर्ण करतातच आहेत. मला आहे, मला सख्खा भाऊ आहे, मोठा भाऊ. तर सो आमचा काही ना काहीतरी प्लॅन असतोच, म्हणजे मोस्टली माझाच असतो त्याच्याकडनं पार्टी घ्यायचा. असं असतं की रक्षाबंधनला भाऊ येतो बहिणीकडे आणि भाऊ विजेला बहीण जाते, असं काहीतरी असतं ना. अच्छा, नाही पण माझ्याकडे दोन्ही वेळेला दादाचंच सगळं असतं की मीच दादाकडनं गिफ्ट घेत असते, त्यामुळे मला काही असे नियम वगैरे लागू होत नाही. आणि अर्थात भाऊ घरी तर आमचा औक्षण आणि बाहेर जेवायला जाणं किंवा दादा आणि मी माझं शॉपिंगला जाऊ वगैरे असं असतं. पण ह्यावर्षी आणि ह्या काम करतोय म्हणून ह्या सेटवरचे आमचे सगळे दादा असतात, स्पॉट दादा, लाईट दादा, सगळे ज्यांना यांना आम्ही दादा म्हणतो त्या सगळ्यांना आम्ही राख्या बांधतो. काही अपेक्षा नसते, कोणी दिलीच तर 5 स्टार वगैरे काहीतरी त्याची अपेक्षा रोज असते. हा, त्याची अपेक्षा रोज असते, रोज सांगते पण कोणीतरी आडत नाही. पण हा असा असा आम्ही साजरा करू, म्हणजे समजा सेटवर असू तर इथे आणि नाही तर मग घरी. पण मला असं विचारायचं आता तुमच्या दोघींच्या काय डिमांड आहे गिफ्टसाठी काय गिफ्ट? हो मला वाटतं तो हक्काचा दिवस असतो, त्या दिवशी बहिणीने भांडून का होईना भावाकडून गिफ्ट घ्यायचंच असतं. सो आता आमचा भाऊ काय देणार आहेस तू आम्हाला यावर्षी, काही प्लॅन केलेस का तू? हे पण गुपित आहे ना संध्या, आपल्या वहिनीसारखं काहीतरी दादाला लिमिट घेऊ द्या. तुला काय अपेक्षा आहे? खऱ्या आयुष्यात काय देणार आहेस ते सांग, ते कळेलच ना तुम्हाला. असं कसं ते मग ते कसलं सरप्राईज? ते प्रेक्षकांना पण सुद्धा सरप्राईजच आहे ना, कळेल. बघतील बघतील, इट्स मज्जा येतील ना परत. तेवढंच त्या नाही, तेवढंच निमित्त त्यांना मिळेल ग. सांगून टाक, कमिट तर करून टाक, काय देणार आहे? तुझ्या अपेक्षा सांग आता. मी सांगितलंय, रोज सांगते. हा, त्या लवकरच पूर्ण होतील डेफिनेटली. काय हवंय तिला? 5 स्टार. हा, 5 स्टारचा एक बॉक्स हवाय तिला, जो देईल तिला. दोन चल या रक्षाबंधनला ऍटलीस्ट ऍटलीस्ट. हा,
दुसरं काही दिलं तर सोन्याहून पिवळं. आपण असं म्हणतो ना की भाऊ बहीण आपण बनवतो काही, म्हणजे आपल्या घरचे नसले तरी दुसरे आपले भाऊ बहीण असतात जे मित्र मैत्रिणींमध्ये बनतात. असं कधी झालं की मागे कोणी लागले तर त्यांना भाऊ बहिणींना विचार. नाही माझ्या तरी लाईफ मध्ये मला असं नाही काही आठवते की मी कोणाला तरी मागे लागलाय म्हणून भाऊ वगैरे केलाय. सायलीच्या आहे वाटतं एक मोठी स्माईल आली तिच्या चेहऱ्यावर. नाही नाही मला कळलंही नसेल की कोणी माझ्या मागे लागलंय, कारण की मी पहिल्या दिवसापासून सगळ्यांना दादा करून टाकते. हॅलो दादा तुझं नाव सांग मला काय आहे. हॅलो दादा सेफ सर दादा दॅट्स इट डन डन. किंवा डायरेक्ट मोठा असेल तर अंकल काका. त्यामुळे मला कळलंच नसेल कधी कोणी लागलंय का मागे वगैरे. त्यामुळे आणि समजा कोणी लागलं मागे तर माझा भाऊ त्याला सांभाळतो. आणि सिरियल मध्ये मी आहेच ना सांभाळायला कोणी लागलंच तर. नाही सिरियल मध्ये मीच काफी आहे. पण आता हो आम्ही मला वाटतं फ्रॉम डे वन आम्ही शूट करतोय, म्हणजे ही माहेरची फॅमिली असल्यामुळे तर पहिले एक दोन दिवस थोडासा वेळ जातोच ऑफकोर्स जेल व्हायला, पण नंतर आता मजा मस्ती सुरू असते सेटवर आमची. एक छोटासा किस्सा सांगतो म्हणजे तू किती जेल झालो हे कळेल तुला. हिच्या लग्नाचा सिक्वेन्स होता त्यावेळेस, हिच्या विदाईचा सिक्वेन्स होता त्यावेळेस. ह्या दोघींना बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं टचकन. आणि ही बोलली सुद्धा की दादा तुझ्याकडे बघून आम्हाला पण पाणी येतं डोळ्यात. सो हा बॉन्ड म्हणजे हा काय म्हणतात ना अनसेड बॉन्ड आहे, बोलायची काय गरज नाही. की दादा हसवतो आणि आम्ही कायम हसतच राहतो, काहीतरी पांचट विनोद करतो काहीतरी करतो आणि हसत राहतो. पण त्या दिवशी असं पहिल्यांदा रडताना बघितलं ना सगळ्यांना, म्हणजे खोटं खोटं का असे ना, पण ते एक झालं अरे बापरे हा रडतोय असं झालं ते आम्हाला. आणि आपण कसं आपल्या घरी आपल्या वडिलांना किंवा भावाला रडताना जेव्हा पुरुष व्यक्तीला एखाद्या आपण जेव्हा पाहतो ना त्यांच्या डोळ्यात पाणी, तेव्हा असं होतं की काहीतरी मेजर घडलंय. तर तसं झालं आम्हाला की मला तरी मी जेव्हा ह्याच्याकडे बघत होते तेव्हा मला असं ह्याच्याकडे बघून मला शॉट द्यावं असं वाटत होतं, कारण माझ्या डोळ्यात तेव्हा खरं पाणी येत होतं. एवढं छान तुम्ही त्याच्याबद्दल बोलताय तर मी त्याला असं विचारेल की दोघींना काही सल्ला द्यायचा असेल तर काय देशील. ऍक्च्युली त्या दोघींनी मला सल्ला द्यावा की मी प्रॅक्टिकल आयुष्य ते सतत देत असतात मला. नाही दोघींना काही सल्ला देण्याची गरजच नाही, कारण का त्या दोघी पण खूप सजग आणि खूप समजूतदार आहेत. आणि गौतमी आमची म्हणजे काय म्हणतात ना रश्मी आमची खूप खूप प्रॅक्टिकल आणि खूप समजूतदार सगळ्या सेटवरती म्हणावं असं वाटतं. ती जितकी समजूतदार वागते तर समजूतदारपणा आम्हाला पण शिकता आला पाहिजे. आणि अबाउट सायली शी इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड सो हे जमलं पाहिजे असं मला वाटतं. जरा एक्स्ट्रीम होतं नाही खूपच. पण आता जर एखाद्या सांगितलं की भाऊ म्हणून एखाद्याची वाईट सवय सांगायचं काय वाईट सवय कारण मी येतो सकाळी मजा मस्ती करत रेडी होतो सीन करता नाही आमची मजा मस्ती सुरू असते. सो असं काही वाद पण आतापर्यंत कधीच नाही असं काही बिनसल्यासारखं नाहीच आहे. एक आहे आम्ही सगळे झोपाळू होत त्यामुळे ना सीनच्या मध्ये ना असं पण काही घडत नाही की काहीतरी आम्ही सगळे झोपून जातो. आमचे बाबा तर असे झोपतात त्यामुळे आम्ही सगळे झोपतो. सीन दरम्यानच आम्ही इतकी मज्जा करतो ना. सो त्या चुका वगैरे मे बी लपून जात सुद्धा असतील त्या दरम्यान. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.